तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी उपयोगी पडणारा रोबोट तयार केलाय. समस्यांच्या निराकरणासाठी तंत्रशिक्षणाचा वापर करत या विद्यार्थ्यांनी समाज उपयोगी कामगिरी केली आहे. आपण सर्वांनी योग्य ती काळजी घेतली तर या रोगावर नियंत्रण मिळवणं शक्य आहे. मास्क लावणं, हात धुणं या सवयी प्रत्येकाला लावण्यासाठी उस्मानाबादच्या विद्यार्थ्यांनी एक रोबोट तयार केलाय. हे सर्व विद्यार्थी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. त्यांनी या रोबोला मास्की असं नाव दिलं असून तो मोशन सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे तो व्यक्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवतो आणि मास्क घातला आहे की नाही हे तपासून तात्काळ सूचना करतो. हा रोबोट प्रत्येकाला हात धुण्यासाठी सॅनिटायझर देत त्याचं स्वागत करतो, तसंच व्यक्तीच्या शरीराच्या तापमानाचीही नोंद दाखवतो. नॉर्मल टेम्परेचर असतं त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि ते ग्रीन मध्ये दाखवतो तेव्हा नॉर्मल बॉडी टेम्परेचर. यानंतर आपण इथे समोर हात केला टेम्परेचर चेक केल्यानंतर की ते ऑटोमॅटिक सॅनिटाइज पण करतो. त्याला मागासलेल्या भागात अशा प्रकारचा हा प्रयोग करणे केल्यामुळे नक्कीच महाविद्यालयाची मान उंचावलेली आहे. हा रोबोट कमी खर्चात तयार झाला असून शाळा, महाविद्यालयं, चित्रपटगृह, मॉल्स, विविध व्यापारी आस्थापना या ठिकाणी बसवायला परवडण्याजोगा आहे. या रोबोटचं पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य विक्रम सिंग माने यांनी दिली. हा रोबोट महाविद्यालयात बनवण्यासाठी जवळपास 30 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्या विद्यार्थ्यांनी हा रोबोटचं काम हे साधारणतः 2 महिन्यांहून जास्त काळ चाललेलं आहे आणि अशा प्रकारचा रोबोट आम्ही पेटंटसाठी अप्लाय करणार आहोत. कागद निर्मिती